पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण शहर राणी लक्ष्मीबाई उद्यान रिक्षा स्टँड कमिशनर बंगला कल्याण पश्चिम येथे संक्रांत निमित्त रिक्षा चालक मालक असोसिएशन फलकाचे अनावरण सोहळा संपन्न झाला. रिक्षा चालक मालक असोसिएशनचे स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष प्रकाश पेनकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव रिक्षा चालक मालक असोसिएशनचे कल्याण शहर अध्यक्ष प्रणवदादा प्रकाश पेनकर यांना हा पदभार देण्यात आला. यावेळी रिक्षा चालक मालक असोसिएशन फलकाचे अनावरण वेळी कल्याण शहर अध्यक्ष प्रणवप्रकाश पेनकर, उपाध्यक्ष अजित पवार, सहसचिव संतोष नवले, सचिव विलास वैद्य, स्टँड प्रमुख भुवाल मिश्रा, खजिनदार चंद्रशेखर वैद्य, उपस्टँड प्रमुख संतोष फाले, विभाग प्रमुख अनिल भिलारे, सल्लागार प्रशांत जयवंत, सभासद विठ्ठल पवार, मनोज कोळी, जयप्रकाश मिश्रा, खंडू तुपे, शशी यादव, नागेश भोईर, महेश तिवारी, विशाल भोईर, हेमंत ठांगे, विजय डफळ, बापू चतुर, संजय बागवे तसेच सर्व रिक्षाचालक यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रणव पेनकर यांनी सर्व रिक्षाचालकांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. पहिल्याप्रथम आमच्या रिक्षा चालकांना आम्ही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आमचा हा बोर्ड आमचा गेल्या 20-30 वर्षापर्यंत आहेच. आमचे अध्यक्ष आता बदल झाल्यामुळं आम्ही काही नामकरण बदली करायला घेतले, नावं बदली करायला घेतले, अध्यक्षांचे आम्ही नावं चेंज करायला घेतले. टप्प्याटप्प्याने आता 1-6 महिन्यामध्ये सगळे बोर्ड टप्प्याटप्प्याने नावं चेंज होतील. अध्यक्ष माननीय माजी प्रकाश पेनकर होते, त्यांच्या निधनानंतर ते आता त्यांचे चिरंजीव प्रणवदादा पेनकर यांची नियुक्ती झाल्यामुळे कल्याण शहरातले जे रिक्षा स्टँड आहे अधिकृत आमचे 21-28 त्या सर्व रिक्षा स्टँडवर प्रणवदादा यांचं नावाचे आता बोर्डाचं नामकरणाची सुरुवात केलेली आहे. आणि पहिलं आमची सुरुवात झालेली आहे 2-4 चौथं स्टँड आहे. टप्प्याटप्प्याने आता 6 महिन्यामध्ये तसेच त्यांच्या कार्यक्रमात सगळ्या बोर्डवर प्रणवदादा पेनकर अध्यक्ष रिक्षा चालक वर्ग कल्याण असे नामकरण करण्यात येतील. तसंच आज आम्ही राणी लक्ष्मीबाई उद्यान रिक्षा स्टँड इथे आज करण्यात आलेले आहे. उपस्थितीमध्ये अध्यक्ष प्रणवदादा पेनकर यांच्या अध्यक्षाखाली आता पुढची वाटचाल सुरुवात झालेली आहे रिक्षा युनियनची संघटनेची. आणि आमच्या संघटनेचं एक वैशिष्ट्य आहे, कार्यकर्त्यांची भाऊ जेवढी आहे का फक्त बोलायचीच खोटी. आम्हाला कोणाला जबरदस्ती कोणाला बदले आदले चुकले बोलायची गरज लागत नाही आहे. संघटने नानांनी ते मुळं रुजवलेली आहे, ते रुळ आज ते झाड वाढवलंय, त्याची फळं आज आमच्याकडे आहेत. त्या फळांच्या जीवावर आज दादा नेतृत्व करणार आहे संघटनेचं. आणि संघटनेला जास्तीत जास्त तसा आणि रिक्षाचालकांना फायदा होईल आणि त्यांच्या कामाची त्यांची अडचणीकडे सोडवता येईल. दादा आज नक्कीच पुढच्या त्यांचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. आणि रिक्षाचालकांनी आता काही नाना नाहीये म्हणून काय काळजी करू नये. नानाच्या क्षमतेने आम्ही दादाला तयार करू, दादा तयारही होईल. 8-10% झाले, थोड्या 6 महिन्यामध्ये 100% तयार होईल, काही काळजी करायची नाही. नाना स्वरूपात दादा झाला दादा दिसेल. तरी हेच रिक्षाचालकांची तुम्हाला सगळ्यांना भारतीयांना आणि कोकण विभागाच्या सगळ्या सदस्यांना आणि पदाधिकारी रिक्षांना रिक्षावाल्यांना सगळ्यांना आभार आणि अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज काय मला वाटतं मी लहान असल्यापासून बघतोय बरोबर कमिशनर साहेबांकडे धावायला येत असताना आज त्या तिकडे असं फक्त रिक्षा 2-3 होत्या, आज तिकडे 10-12 झालेले. तर त्या स्टँडचं असं हे स्टँड वाढत राहू आणि 10-20 गाड्यांचे आपण इकडे अजून 2-3 स्टँड इकडे उभे करू शकू का नाही याचा आपण पुढे विचार करू. आणि असं वाढत राहू प्रत्येकाचे पोट पाणीचं जरी एक रिक्षा आहे सामान्य माणसाचं आणि तसंच होत राहावं. माझ्याबरोबर माझे आज सहकारी म्हणजे नानाच्या बरोबरचे जे सहकारी होते ते सगळे जवळपास आहेत. मला वाटतं 2-3 जण पण नसतील की जे सोडून गेली असेल आणि ती येणाऱ्या काळामध्ये अजून वाढत जातील. हे सहकारी माझ्यापेक्षा जास्त माझ्या खांद्याला खांद्यापेक्षा माझ्या पुढे काम करतायत आणि ते करत राहो.
मी त्यांच्याबरोबर सतत राहील आणि रिक्षावाल्यांना एवढंच सांगेल की नाना गेले म्हणून कुठे असं समजून जाऊ नका की युनियन कमी पडते किंवा युनियन कमी होईल. नाना जेवढं धावपळ करते त्याच्या हापट मी धावपळ करू शकेल, त्यांच्या एवढा न्याय मी तुम्हाला देऊ शकेल का नाही हे मी तुम्हाला आता नाही येणार काळच सांगेल. आणि मी जास्त बोलणार नाही कारण की हा आजचा दिवस सणच आहे आणि आपण आज सणच करू साजरा. राजकारण आणि समाजकारण आणि सेवाच ऐशव चालू आहे. बाकी जय महाराज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.